जेवढे दिसत आहे ना ते सगळे मला अल्लाहू अकबर कर म्हणून टॉन्टिंग करून राहिले, मला घाणेरडे शिव्या देऊन राहिले, माझं पीएसओ आहे, माझं एक आहे ते माझ्या बाहेर थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं. तीन तीन चार चार खुर्च्या, तीन तीन चार चार खुर्च्याचा ढेग होता, ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फेकून मारल्या. मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारलं, मला शिव्या दिल्या, मला अल्लाहू अकबर म्हणून टॉन्टिंग करून राहिल्या, तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून राहिल्या. म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करा एवढंच नाही, त्यांच्या पहिले महिलांवर जे आम्ही सांगू शकत नाही अशा भाषेत अर्वाच्य भाषेत शिवले गाडी गेली. अरे एवढा खान शिव्या देऊन राहिले, मी मागासवर्गीय आहे, मी मागासवर्गीय आहे, इथपर्यंत पोहोचली आहे तर मला शिव्या देईन खुले या माझे. जर आज सेक्रेटरी नसते, माझे जर सिक्युरिटी नसती, डोका पोडला असता त्यांनी, ज्यूस घेऊन घेतला असता. बोलाय पाठवायला की ना अजय देशवाल, अजय देशवाल, अजय देशवाल सोबत असताना आम्हाला आमच्या लक्षात अवजार होते हे, हा म्हणजे हे घडून आणण्याचा कट होता, पूर्ण प्लॅनिंग होती. सचिन भाऊ, सचिन भाऊ, अजय देशमुख, सचिन भाऊ मोबाईल, मोबाईल. जय गुरुदेव वाले माणसं बिचारे त्यांच्यावर चाकू लागला, आज कल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती, तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून, मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माय लोकांनी आजूबाऊंनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की भाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले, काहीच बोलू नका, त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे. आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे, त्यांनी उचलला खुर्ची आणि फेकणं आणि मारणं सुरू केला. मग मायासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्या गाड करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं. दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती, मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पी ए, त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला
शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं. आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे. रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहीन जर यांनी अटक खास केली नाही तर.